وكردون مهاكاي سوريا كوتي سما برغام نرغم كرمي ديب سربكاري شو سربدا كربور غورم كرونا وطارم سمسار سارم مدغن مرهرم سدا وسند مرديا ربندي قوم بوامي سهيتم نمامي سمچرن سروجم سندر للا مدادم جهنا نهيتا پاني مندنم مندنانا ترنا تلسي مالا تندرم بنجنترم سدي دبل حاسم وكتلم چنتيامي Yeah.
जाने भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नाही माझे मना किंवा अनेक नो हे माझे मना भोका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दासमी अंकित अनेक नो हे माझे मना भोका पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नव्हे माझे मना भोका पंडित शहाणा प्रस्तुत सर्व साधू संतमय बापो प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आपण संत श्रेष्ठ आणि महान भगवत भक्त विश्व वंदनीय जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा नामपर प्रकरणातील भगवान परमात्म्याच्या नामानं मनुष्य जीवनामध्ये ईश्वर भक्तीचे आकलन करायचे त्या भक्तीचं रहस्य सांगणारा आपण आजच्या चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा बाहेर असलेल्या मंडळी मागच्या मंडळीने जरा हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करा विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा की आज आपल्या या दापोली तालुक्यातील सोवेली गावातील या सुतारवाडीमध्ये भगवान विश्वकर्माच्या आणि बजरंगबली हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये गेली 100 वर्ष चालत आलेला हा 1.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्या सप्ताहाची गेल्या वर्षी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला आणि यंदापासून द्वितीय शताब्दी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आज आपल्या सत्याला 101 वर्ष पूर्ण झाली आणि या द्वितीय शताब्दी मध्ये प्रवेश करणाऱ्या या पहिल्याच वर्षाची ही कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या प्रेमामुळे माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे आणि आमचे परमस्नेही हरिभक्त बहीण आमचे बबनदादा मेस्त्री यांच्या सहयोगाने आजची ही कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली. मी माझं परमभाग्य समजतो कारण शास्त्र असायला ए बाळा बसा ना का तुम्ही पुढे जरा पुढे जरा मागच्या ना बसू विठ्ठला वर्णन असं आहे महाराज मनुष्य जीवनामध्ये कार्यक्षेत्र जे आहे हे कार्यक्षेत्र कोणतंही असू द्या प्रापंचिक असू द्या परमार्थिक असू द्या राजकीय कार्यक्षेत्र असू द्या अथवा सामाजिक कार्यक्षेत्र असू द्या कार्यक्षेत्र कोणतं आहे हे महत्वाचं नाही पण ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहोत काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही निमित्तानं का होईना जीवनामध्ये देवाची सेवा घडणं हाच माणसाच्या जीवनातील भक्तीचा मूळ पाय आहे विठ्ठला कार्यक्षेत्र महाराज कोणतं हे महत्वाचं नाही प्रपंचामध्ये राहून सुद्धा उत्तम प्रकारचा
संसार करून सुद्धा चांगल्या प्रतीचा परमार्थ करता येतो. परमार्थ करण्यासाठी महाराज विद्वत्ता लागत नाही. ऐका महिला म्हणलं, परमार्थ करण्यासाठी विद्वत्ता लागत नाही, परमार्थ करण्यासाठी श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही आपण सगळी साधी भोळी माणसं आहेत, प्रापंचिक माणसं आहेत, आणि प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये मौली सांगतात प्रपंच करावा नेटका आणि परमार्थ साधावा. प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये प्रपंच करणं हा पहिला त्याचा धर्म आहे. मी चिंतन कशासाठी सांगितलं, हे बा शास्त्राने सांगितलेलं आहे, ग्रंथांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, कीर्तना संतांनी सांगितलं, विद्वानांनी सांगितलं की या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती हे मुख्य कर्तव्य आहे. बरोबर ना? देवाची भक्ती हे माणसाच्या जीवनातील मुख्य कर्तव्य आहे. आणि बरोबर आहे, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की माणसाने आपल्या जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये या जीवनाचं सार्थक जर व्हायचं असेल तर काहीही करण्याची गरज नाही, फक्त देवाची भक्ती करा. बरोबर ना? मला फक्त देवाची काय करा, भक्ती करा, बाकी काही करू नये. पण वर्णन लक्षात, ज्यांनी शास्त्र वाचलं नाही, ज्यांनी पुराण उघडले नाही, ज्यांनी ग्रंथ उलटले नाही महाराज, ज्यांनी कीर्तन केली नाही, ते तुमच्या आमच्या परिसरातले आपले साधे आपले होऊन गेलेले पूर्वज जे होते ना, पूर्वज त्यांनी एक सोप्या भाषेमध्ये आपल्याला साध्या भाषेमध्ये एक छोटीशी म्हण सांगून ठेवली, म्हण की बाबा रे जीवनामध्ये ईश्वर भक्ती करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे, हे नाकारता येणार नाही. पण ईश्वर भक्ती करणं हे जेवढं आद्य कर्तव्य आहे तेवढंच आदि पोटोबा. बाबा आधी काय पोटोबा, नंतर मन तरी सगळ्यांना माहिती आहे पण याचा अर्थ असा नाही. आदि पोटोबा म्हणजे पहिला प्रपंच, याचा अर्थ लक्षात. कितीही महात्मा असू द्या, विद्वान असू द्या, शास्त्री असू द्या, पंडित असू द्या, पण पहिली आग कुणाला लावावी लागते? गावती भाषेत सांगतो, पहिली कुणाला हे आपलं आयुष्यामध्ये जी खटाटोप चालली आहे ती कुणाला आग लावण्यासाठी? कुणाला आग लावण्यासाठी? पण लक्षात, प्रपंचामध्ये राहून उत्तम रीतीचा परमार्थ करता येतो. महाराज पण प्रपंच सुद्धा चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे. प्रपंचात सुख नाही असं नाही, संसारात सुख नाही असं नाही, पण ते सुख काय आहे ते जाणून घेण्याची गरज. प्रपंचामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख नाही. आता तुम्ही आम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती की सगळ्यांनी सांगितलं काय सांगितलं, दुःख बांध बडे आहे I'm not afraid.
पाहिजे ती वेळच्या वेळी झाली पाहिजे लोकांनी पेरले लोकांनी पेरल्यावर आपण भदवणीला लागायचं लोकांनी लावायला गेले आपण पेरायचं लोक कापायला गेल्यानंतर आपण लावायला लागायचं शेती होणार नाही मी चिंतन करतो कार्यक्षेत्र कोणतेही असो त्याच्यातलं वर्म माहिती पाहिजे तसं संसाराचं एक वर्म तुकाराम महाराज सांगतात जोडोनी या धना होत माझ्या सूत्र आहे जोडोनी आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी प्रपंच जो आहे त्या प्रपंचामध्ये जी संपत्ती जे जे काही मिळवायचं आहे ते योग्य मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे मिळवलेलं आहे योग्य ठिकाणी योग्य विचार करून योग्य करण्यासाठी त्याचा खर्च केला पाहिजे जे योग्य मार्गाने मिळवलेला आहे आणि योग्य ठिकाणी योग्य विचार करून ज्याने खर्च केलेला आहे उत्तमची गती पावेल उत्तम भोगील जीव याचा प्रपंच जो आहे तो प्रपंच यशस्वी झाल्याशिवाय राहणार हे प्रपंचाचं सूत्र आहे प्रपंचाचं वर्म आहे जोडोनी या धन उत्तम व्यवहार तस परमार्थाचं ही सूत्र आहे परमार्थाचं ही वर्म आहे नाना शास्त्र पटलोके नाना देवते पूजन जगाच्या पाठीवर सगळ्या तीर्थयात्रा भ्रमण करत राहिलो म्हणजे परमार्थ होत नाही नुसते उपास तपास करत राहिलो म्हणजे परमार्थ होत नाही नुसत्या ध्यान धारणा करत राहिलो म्हणजे परमार्थ होत नाही नुसतं देवाचं नामस्मरण करत राहिलो म्हणजे परमार्थ होत नाही नामस्मरण करण्याचा हेतू वेगळा आहे माळ घालण्याचा हेतू वेगळा आहे तीर्थयात्रा करण्याचा हेतू वेगळा आहे उपास करण्याचा हेतू वेगळा आहे देवपूजा करण्याचा हेतू वेगळा आहे ध्यान धारणा करण्याचा हेतू वेगळा आहे आणि कथा कीर्तन ऐकण्याचा हेतू वेगळा आहे विकास आपल्याला जाणे भक्तीचा जिवाळा हे चरण पाहिजे कशासाठी करायची एक एक मुद्दा पाहूया आपण तीर्थयात्रेने विचार पवित्र होतात बैसता संतांची संगती किंवा संतांची संगती मनोमार्गे तीर्थयात्रा केल्याने विचार पवित्र होतात लक्षात ठेवा मी एक चिंतन सांगतो आजही आज कार्तिक वद्य एकादशी आहे श्री क्षेत्र आळंदी माऊलीची वारी आहे बरोबर आहे उद्या परवाच्या दिवशी माऊलीचा समाधी सोहळा आहे या जगावर माऊलीचे अनंत उपकार आहे आणि म्हणून त्या माऊलीचा समाधी सोहळा करण्याची गरज आहे याच कारण असं आहे मला जाता जाता सांगत अनेक संतांच्या पुण्यतिथ्या देवाच्या जयंत्या होत आल्या याच कारण असे या जगामध्ये जो फक्त स्वतःचा विचार करून जो जीवन जगतो फक्त स्वतःचा विचार करून ज्याने जीवन जगलेला आहे तो कितीही वर्ष जगू द्या समाजाच्या दृष्टीने तो मेलेला त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण स्वतःच्या जीवनाबरोबर समाजाचा विचार केला जगामध्ये असणाऱ्या दीन दुबळ्यांचा विचार केला आपल्या समाज बांधवांचा विचार केला जड जीवांचा उद्धार विचार केला सगळ्या जीवांचा विचार करून जो जीवन जगला तो कधीही मरून जाऊ द्या चंद्र सूर्य असे पर्यंत तो जीवन देव
مالكري سانغامانا أبن سكالي بابا سبدر بابا أبن سكالي بوجا ثاليه أبلي بوجا أثر ليه أبلا نيتي نيم كاي بوجا سامبلي هي أبلا لا أبلا جو كاي مانتره رام كريشنا ريسي تو مانتره دفن سدي أبن هكذا كاي كتو مارد جتو ماري لا ماني كتي إيشا برامانيك بني سانغازا مالكرني أبن مانديره ده माळेचे 108 मणी जपून होय पर्यंत जप करणाऱ्याचं मन एका जागेवर राहत काय विनयगरी बाबा बरोबर किती मोठा पंडित असू द्या हो 108 मणी होय पर्यंत मन अजिबात इकडे तिकडे हलत नाही असा जगाच्या पाठीवर अजून कोणी जन्माला आले नाही पण त्याच माळेच्या व्यतिरिक्त किंवा तीच माळ बाजूला ठेवायची आणि त्याच माळेच्या जागेवर त्याच माणसाच्या हातामध्ये 2000 रुपयाचं असं जाड बंडल देत त्याला सांगायचं जरा 2 मिनिटात एवढ्या चटकन नोटा मोजून द्या किती नोटा असं देव बाबा सगळ्या नोटा मोजून होईपर्यंत जरा तरी इकडे तिकडे हलल काय विनयगिरी बाबा मन जरा तरी इकडे लक्ष हलल काय इकडे तिकडे आणि जर हललं तर काय होईल एवढा फटका बस विनोद सोडा जेवढी एकाग्रता जेवढी स्थिरता प्रपंचामध्ये आहे किंवा प्रपंचासाठी आहे तेवढीच एकाग्रता तेवढीच स्थिरता नामस्मरणासाठी देवाच्या भक्तीमध्ये असण्याची गरज आहे विठ्ठला तेवढी स्थिरता तेवढी एकाग्रता किती सेकंद भर देवासाठी असण्याची गरज आहे म्हणून देवाची द्वारी उपाक्षण हे भक्तीचं रहस्य हे चिंतन कशासाठी सांगितलं तीर्थयात्रेने विचार पवित्र होतात उपासाने शरीर पवित्र होतं देवाच्या भजनाने मन पवित्र होतं ज्याच्या अंतस्करणामध्ये भगवंताचं चिंतन आहे त्याचं मन निर्मळ आहे की जीवनातली व्यथा घालवण्यासाठी कीर्तनातली कथा आहे वर्णन कशासाठी पण मौली सांगतात मंथुनी नवनीता आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचे व्यवहारात आपण बोलू शास्त्र बाजूला ठेवा प्रत्येकाने सांगा आपल्या प्रापंचिक माणसाचे हात जे आहेत ते सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कशाने बांधलेले प्रपंचाने दोरीने नाही प्रपंचाच्या दोरीने आपले हात बांधलेले आपल्याला सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आपल्याला वेळ नाही पाहायला गेलो तर एखाद्या वेळेस जेवायला सुद्धा वेळ नाही प्रपंचाने बांधलेले मग ईश्वराची भक्ती कशी करायची पण लक्षात ठेवा कामामध्ये काम जीवनामध्ये भरपूर चिंतन करायचे अरे मोक्ष प्रत्येकाला पाहिजे सुख सगळ्यांना पाहिजे कुणाला वाटत नाही मला दुःख पाहिजे जे जीवनामध्ये चाललेलं आहे ते सगळं सुखासाठीच चाललेलं आहे पण त्या सुखाचा शोध घेत असताना आपला मार्ग चांगला पाहिजे विठाला नुसती देवाची
पूजा करना है विठाला आयुष्यामध्ये केलेले चांगले कर्म ही देवाची पूजा आहे बरोबर का म्हणून मी कीर्तनामध्ये नेहमी सांगतो परमात्मा माणसाने राग येऊ देऊ नका माळकरी लोकांनी राग येऊ देऊ नका आपल्याकडे कधीतरी कुठेतरी आमच्यासारखा 12 महिने कीर्तन करणारा माणूस किंवा महाराज एखाद्या वेळेस अमावस्याला मरू शकतो काय पण 12 महिने दारू पिणारा एखाद्या एकादशीला पण मरतो बरोबर आहे की नाही लोक म्हणले आवाज तो कीर्तन सांगत होता आणि गटारी कशी काय मिळाली म्हणले हा दामी असल दारुड्या माणूस एकादशीचा एकादशीला मेला त्याच्या कार्याचं कीर्तन करणारा मी माणूस महाराज मेले मेले का नाही किती महिने झाले असतील 3-4 महिने झाले असतील आणि मी खरोखर त्या कीर्तन त्याच्या कार्याला कीर्तनासाठी आपण घेतला याजसाठी केला होता आयुष्यभर दारू शिवाय काय प्यालाच नाही पण काय योग महाराज एकादशीला केला काय आता मी पण कीर्तनाला अभंग काय घेतला याजसाठी केला शेवटचा दिवस महाराज तो अभंग घेतल्याच्या नंतर माझ्या कीर्तनाचे 5000 ठरले होते त्याच्या पोरानं 7000 दिले मला याच कारण सांगतो तुम्हाला जगाच्या पाठीवर आपल्या जगातल्या प्रत्येक माणसाला आपली खोटी स्तुती ऐकून घेण्याची आवड आहे बरोबर आहे आपल्याला आपली खोटी स्तुती फार आवडते पण खोट्या स्तुतीच्या पाठीमागे स्वार्थ आहे धोका आहे लक्षात घ्या धोका आहे खरं बोलण्याच्या पाठीमागे सत्य पण सत्य लोकांना कडू लागत आणि खोट हे गोड लागत पण खोट्याच्या पाठीमागे धोका आहे लक्षात घ्या स्तुती कोणी कुणाची करत नाही या जगामध्ये चहा कोणी कुणाला फुकट पाजत नाही आपल्याला एखादा माणूस म्हणला दादा चला चहा प्याला नक्की 2 दिवसांनी आपल्याकडे काहीतरी त्याच काम समजून जात कारण नसताना शेजारीन आपल्याकडे आली ना गोड बोलत बोलत नक्की समजायचं तिला काहीतरी पाहिजे आणि सगळ्या माता माऊलींना सगळ्यांना सांगून देतो आधी शेजारीन आपल्याकडे दिवसातला सारखी येता कामा नये आणि आली समजून जा तुमच्या घराचं काय चिंतन कशासाठी सांगतो परमार्थ चाललाय आपला महाराज एक गोष्ट लक्षात घ्या हे भक्तीचं रहस्य प्रपंचामध्ये राहूनच परमार्थ चांगला करता येतो त्याचं शास्त्रीय कारण सांगतो ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास 4 आश्रम आहेत ब्रह्मचाऱ्यांनी 100% परमार्थ केला पाहिजे वानप्रस्थाने 100% परमार्थ केला पाहिजे आणि संन्यासाने सुद्धा 100% परमार्थ केला पाहिजे ग्रह राहिला ग्रहस्थाश्रम तुम्ही आम्ही आपण आपण फक्त 25% परमार्थ केला पाहिजे 75% आपल्याला सबसिडी कशामध्ये परमार्थामध्ये कर्ज काढले चलले मी का सर कारण या जगामध्ये जीव जीवस्य जीवनम हे जग जे एका जीवाची उपजीविका दुसऱ्या जीवावर अवलंबून असते आणि सगळ्या जीवांची जबाबदारी ग्रहस्थाश्रम आहे मी व्यवहारातून कीर्तन सांगतोय कहा आपण आपल्या ठिकाणी जी शेती करतो आपल्यासाठी करतो आपल्या कुटुंबासाठी करतो बरोबर आहे गोट्याची जनावर त्या शेतीवर आहे दारा देणारा भिक्षू त्याच शेतीवर आहे दारा देणारा पवना त्याच शेतीवर आहे बरोबर ना गावातला सप्ता त्याच शेतीवर आहे शेतातली किडमुंगी त्याच शेतीवर आहे बरोबर ना आकाशातली पशु पक्षी त्याच शेतीवर आहेत मी चिंतन का सांगतो प्रत्येकाची उपजीविका
चिंतन जे आहे जवळ जाऊन समजून मला
द्वारकेचा राणा पर्व शक्तिमान असणारा भगवान श्री कृष्ण परमात्मा हा पांडवांच्या घोड्या धुण्याचं काम करतो, त्यांचा रथ हाकण्याचं काम करतोय. याच कारण सांगतो आता ते महाभारतातलं पुराण खूप मोठं आहे, जवळजवळ सांगतो. अर्जुन ज्या वेळेला झोपायचं ना, कारण दुर्योधन श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणायचा, कृष्णा तू अर्जुनाची जास्त प्रशंसा करतोस, त्यांच्याच कामाला येतो. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला दुर्योधनाकडे चल दाखवतो. त्यावेळेला अर्जुन झोपला होता आणि दुर्योधनला अर्जुनाजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नेलं आणि काही केलं नाही. मला अर्जुनाच्या डोक्याचे केस फक्त दुर्योधनाच्या कानाला लावले. अर्जुन झोपलेला होता पण त्याच्या प्रत्येक रोमारोमातून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी आवाज अर्जुन झोपला. तसं तुम्ही आम्ही आपण आपल्या जीवनामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग हाताने काम करा. पण चिंतन जसं जवळजवळ सांगतो तुम्हाला, एसटीत तुम्ही आम्ही आपण सगळे बसतो, एसटी मध्ये सगळे बसतो. पण एसटी मध्ये बसल्याच्या नंतर मागच्या शेवटच्या सीट वर जर बसलो तर इथून खेळला जायपर्यंत किती दणके बसतात. शेवटच्या सीट वर बसलो तर किती दणके बसतात आणि ड्रायव्हरच्या पट्ट्यामध्ये बसलो तर दणके बसत नाही. जस गाडीमध्ये जो गाडीचा चालक आहे त्याच्या जवळ जर बसलो तर दणके बसत नाही आणि त्याच्यापासून लांब बसलो दणके बसल्याशिवाय राहत. तसाच जीवनाचा व्यवहार आहे. अरे हे विश्व ज्याने चालवलेलं आहे तो भगवान परमात्मा तुमच्या जवळ आहे. भगवान विश्वकर्मा म्हणजे कोण आहे? जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एक स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र जेणे हे विश्व निर्मिले. माझं कीर्तन जरा अभंग बाजूला ठेवता मुद्दा आला म्हणून सांगतो. भगवान विश्वकर्मा जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देव संस्थापिले एक विस्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपुलिया. या विश्वाची सत्ता ज्याच्या हातामध्ये ना तो भगवान विश्वकर्मा आहे, बरोबर ना. पंचमहाभूते जेणे निर्मिली शस्त्री घडविली बहुतती ऐसा विश्वकर्मा देव सर्वत्रांचा अखिल जगाचा तारक तो विश्वकर्मा आमचे कुळीचे दैवत नित्य भक्ती भावे पूजुतया नरहरी सोनार विश्वकर्म्याचा दास भजन करीतो रात्रंदिवस. मला सांगा इथं जवळजवळ 99% पंचाळ समाज आहे ना, बरोबर आहे ना बाबा, बरोबर आहे ना. कशासाठी चिंता सांग, मला सांगा. आता तुम्ही सगळे पंचाळ आहे, सगळे मिस्त्री आहे, सगळे सुतार आहे, बरोबर. पण संदीप महाराज मी एकच प्रश्न विचारतो तुम्हाला, प्रश्न नाही शंका विचारतो, मला पण अजून माहिती नाही.
نمكة سكار كنالا منتا دو سكار كنالا منتا لقد كانت هناك مدينة 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 काम लाइन द्वारे शिवाय चालत नाही नुसतं असं करून नाही ते दोराच लागतो सूत्रच लागतं आणि तो सूत्रधार आहे ते सूत्र ज्याच्या हातात आहे तो सूत्रधार आहे रंदा मारणार नाही أنا أقول لك 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 शूद्र नव्हता तेव्हा पांचाळ होता ब्राह्मण नव्हता मी एवढ्या जोरामध्ये शूटिंग चालू असताना का बोलतोय महाराज करा पाहुणी पुराण करावे कीर्तन ब्राह्मण नव्हता क्षत्रिय नव्हता वैश्य नव्हता शूद्र नव्हता तेव्हा पांचाळ आला वगाने विषय म्हणून सांगतो मग हा पांचाळ कोण आहे त्याची उत्पत्ती कशी आहे त्याचा बाप कोण आहे हे विश्व पुराण विश्वकर्मा पुराणामध्ये वर्णन आलेले आहे ज्या वेळेला विश्वाचा विधाता आता मी हे विश्वकर्माचं विश्वकर्मा जयंतीचं कीर्तन नाही पण आला विषय म्हणून सांगतो विश्वाचा विधाता या विश्वाची रचना करण्याचा विचार करत होता महाराज त्याला विचार करता करता या विराट भगवान परमात्म्याच्या नाकामधून पाच श्वास बाहेर आले श्वासोश्वास करताना या विराट विश्वकर्म्याच्या नाकातून पाच श्वास बाहेर आले आणि या पाच श्वासातून पाच ओंकार निघाले पाच ओंकार बाहेर आले निर्माण झाले या पाच श्वासातून आणि हे पाच श्वास जे त्या पाच श्वासातून पाच ओंकार निघाले आणि या पाच ओंकारातून प्रत्येक एक एक आचार्य जन्माला आला पाच बालक तयार झाली त्या पहिल्या बालकाचं नाव आहे मनुचारी दुसऱ्या बालकाचं नाव आहे मयचारी तिसऱ्या बालकाचं नाव आहे त्रेष्टाचारी चौथ्या बालकाचं नाव आहे देवेंद्रचारी आणि पाचव्या बालकाचं नाव आहे शिल्पाचारी मनुचारी मयचारी त्रेष्टाचारी देवेंद्रचारी आणि शिल्पाचारी मनुचारी म्हणजे लोहार मयचार्य म्हणजे सुतार त्रेष्टाचार्य म्हणजे तांबट देवेंद्रचार्य म्हणजे सोनार आणि शिल्पाचार्य म्हणजे पाथरवर दगडी काम करणार शिल्प काम करणार मनुचार्य मयचार्य त्रेष्टाचार्य देवेंद्रचार्य शिल्पाचार्य हे पाच आचार्य मिळून पांचाळ तयार झाले जवळ जवळ आता धावत धावत सांगतो पाच आचार्य हे पाच पांचाळ मिळून पांचाळ हे पाच आचार्य मिळून पांचाळ झाले कोण लोहार सुतार तांबड सोनार आणि पाथरवड
पाच आचार्य मिळून पंचाळ तयार झाली. भगवान विश्वकर्माने कर्म्याने त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचं लालन पालन केलं, त्यांचं मौजबंधन केलं, त्यांचं नामकरण केलं, त्यांचं मौजबंधन केलं, त्यांना 14 विद्या 64 कला पारंगत केलं, त्यांना महाराज निपुण केलं एकदम. आणि प्रत्येकाला सांगितलं हे पा आता या जगामध्ये या विश्वामध्ये आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंट करायचं. वेद अध्ययन शिकवलं, 14 विद्या 64 कला शिकवल्या, शास्त्र शिकवलं, मंत्र तंत्र वेद सगळे शिकवले, संस्कार शिकवले. मनुशास्त्र सांगतो पांचाळ समाजामध्ये या जगामध्ये असणारे जे चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्यानिक शूद्र या चारही वर्णापेक्षा पांचाळ वर्ण श्रेष्ठ आहे. आपला अधिकार फार मोठा आहे, आपली योग्यता फार मोठी आहे, पण गाडी चुकली कुठे तुम्हाला सांगतो. विसरले पांचाळ आपुल्या देवासी आता तरी तयासी नव संमे. आपुल्या देवाला विसरले म्हणजे काय? आपला जो कुळाचार आहे त्या कुळाचाराला आपण विसरतो. काय मी देवाचीच भक्ती सांगतोय, भक्तीचंच रहस्य सांगतोय. आपला जो कुळाचार आहे, आपलं जे कुलदैवत आहे, त्याचा आपल्याला विसर पडतो. ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ वर्ण असणारा हा पांचाळ आहे. काय म्हणून आता नाही पूर्वीच्या पांचाळांना पासून त्याचंच वस्त्र होतं बाबा, बरोबर आहे ना? प्रत्येक पांचाळाच्या गळ्यामध्ये जानवं होतं, आता आहे का नाही मला माहिती नाही. आता मी या आमच्या चिपळूण पासून मानगाव तालुक्यापर्यंत या सगळ्या भागातलं विश्वकर्म्याच कीर्तन आमच्या आज आपल्या परमपूजनीय हरिभक्त पण आपले विष्णू महाराज भावे आले माझं भाग्य काय त्यांच्या गावी सुद्धा एकदा मी विश्वकर्मा जयंतीला गेलो. मी चिंतन कसं करतो आपला अधिकार काय आपला कुळाचार काय. काही वी गावातून फक्त विश्वकर्मा जयंतीच्या दिवशीच जानवं घालतात, दुसऱ्या दिवशी काढून का संध्याकाळी काढतात मला माहिती नाही. पण अजून जवळ पांचाळ समाजाला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. ज्याच्या गळ्यात जानवं आहे माळकऱ्याला जेवढे नियम आहेत ना तेवढेच जानवे. आणि अजून हे जानवं कशासाठी घालायचं आहे? जानव्याचा वापर काय करतात चौकदार मला पाठखांजवाय बऱ्याच जणांच्या गळ्यात जानवं आहे ना पाठीला खाल्याने स्वदेहाची जाणीव करून देणार हे जानवं आहे. स्वदेहाची जाणीव करून देणार हे जाणवं आहे. कोण मी आहे याचा करावा विचार. अरे आपण कोण आहोत, आपला यम काय, आपला नियम काय, आपला कुळाचार काय हे सांगणार जाणवं आहे. म्हणून जाणवं आपल्या गळ्यात पाहिजे. चला पुढे जाऊन चल. पूर्वीचा पांचाळ मिस्त्री सुतारलो सोवेलीतनं चिपळूणला कामाला जाऊ द्या, तेव्हा गाडी घोडी नव्हती, जातील तिकडेच काम संपेपर्यंत जायचं, बरोबर ना बाबा? पण कुठेही कामाला गेले ना तरी ज्या ठिकाणी कामाला जातील तिथं सकाळी आपल्याला स्वयंपाकासाठी लागणार पाणी स्वतःच स्वतः आणायचं, स्वतःच पाणी स्वतः आणायचं, स्वतःचा स्वयंपाक स्वतः तयार करायचा, संध्याकाळी काम संपल्यानंतर सुद्धा स्वयंपाक स्वतः तयार करायचा. कुणाच्या हातच खात नव्हते एवढा श्रेष्ठ वर्ण आहे. मी तुम्हाला साधा नाही आता कुठेही काय मी कुळाचार कसा
ते चाहिए पुरा भगवान परमात्मा ने सही लाये जा आपल्याला या विश्वाची डेव्हलपमेंट करायचे जडण घडण करायचे प्रत्येकाला कामू वाटून दिली त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या हत्याराच्या पिशव्या भरल्या आणि जे कामाला निघून गेले पाठीमागे सिंहावलोकन करून पाहिलंच नाही आमचा अधिकार काय आहे आमची योग्यता काय आहे आमची पात्रता काय आहे काय आपला अभ्यास काय आहे हे पाहिलं नाही जिकडं घर बांधत राहिले वाडे बांधत राहिले तिकडेच राहिले जो तो आपापल्या कामामध्ये मग्न राहिला काय आणि पाठीमागचा कुळाचार होता तो सगळा विसरला आजही तीच स्थिती आहे मला चांगली कल्पना आहे जवळजवळ सांगतो एखाद्या मिस्त्रीने एखाद्या माणसाच्या घराचं काम जर आता चालू केलं ना आता चालू केलं तर अक्षय तृतीयाला वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयाला चार मजली इमारत उभी करेल अक्षय तृतीयेच्या दिवशी मालकाला लादी विधी रंगकाम करून चावी अक्षय तृतीयेच्या दिवशी हातात देईल का नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी हातात देईल एवढा जीव लावून रात्रंदिवस काम करेल पण स्वतःच्या घराचा कोण वासा जर मोडला अर्धा पाऊस गेला तरी तिकडे लगत बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे त्याची पुढे सांग आपल्या समाजामध्ये ही अशी विसंगती का विसंगती आलो नेमका तुमच्या ताई 100 घराची वाडी आहे ना सगळे सोयी कर ना असू द्या पण म्हणजे टक्केवारी पण इथे चालते महाराज खूप मोठा आपला अधिकार आहे योग्यता आपली अधिकार आहे आपण आपला कमीपणा आपल्या मन करून घेतला आपल्या माणसाने आपली शेजारच्या गावामध्ये एका श्रीमंत माणसाचं घर बांधायचं आणि घर बांधत असताना बांधायचं असताना त्या माणसानं त्या घराचं आडं जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यात चढवायचं होतं मार्गशीर्ष 15 दिवसापूर्वी त्या आड्याला आड्याच्या लाकडासाठी एक चांगला 4 फूट गोलायचा असा साग तोडला सागाचं लाकूड तोडलं 15 फूट लांबीचं ते आड्याचं लाकूड ठेवलं मला आणि लाकूड ठेवल्याच्या नंतर तोडून झाल्यानंतर एक दिवस वळवणचे मेस्त्री 2 मेस्त्री त्यांच्याकडे आले म्हणले मेस्त्री उद्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी आड चढवायचंय जरा या जरा 2 पट लावा त्याला आता ते कुठेतरी कामाला निघाले होते त्यांची हातगरम पिशवीत होती तसणी त्यांच्या पिशवीतच होती म्हणजे ठीक आहे पिशवीतली तसणी काढली त्या लाकडाला 4 पट लावली त्यांना मजुरी दिली ते निघून गेले दुसऱ्या दिवशी पालगडचे 2 मिस्त्री त्यांच्याकडे निघाले होते कशाला म्हणले मिस्त्री काल वळवणचे 2 मिस्त्री आले होते जरा ते लाकडाला 4 फूट लावले वरला आड चढवायचे बघा जरा काय लाकडाचं काय करते पालगडचे मिस्त्री गेले त्यांनी लाकडावर नजर ठेवली म्हणले एवढ्या दिवसाची आपली ओळख आपण नेहमी भेटणार आहे काय नुसता साधा फोन केला असतात तरी मी आला असतो सोन्यासारखं लाकूड होत लाकूड म्हणले सोन्यासारखं होत मग म्हणजे तुमच्या पद्धतीने करा पण त्यांनी 4 फूट लावले त्यांना मजुरी दिली ते निघून गेले तिसऱ्या दिवशी चिंचाळीचे 2 मिस्त्री आले त्यांना सांगितलं म्हणजे बघा जरा त्यांनी नजर टाकली म्हणजे काय सांगायचं मला अहो आता म्हणजे या लाकडाच्या कामाच्या भानगडीत पण पडत नाही त्याच्यामुळे चांगल्या लाकडाची बघा कशी माती करून टाकली काय लाकूड होतो नुसता फोन केला असता तरी आला असत म्हणजे तुम्ही करा काय मग त्यांनी 4 फूट लावले ते निघून गेले चौथ्या दिवशी सोवेलीचे 2 मिस्त्री तिथे गेले त्यांना सांगितलं तुम्ही बघा त्यांनी 4 फूट लावले 5व्या दिवशी तिकडे धागावचे 2 मिस्त्री आले महाराज
चार पाच दिवस पट पट लावून 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 लाकड संपून माझा दृष्टांत तुम्हाला कळाला असेल. एक सूत्रीपणा आपल्या समाजामध्ये नसल्यामुळं अन्य समाजाने आपल्या समाजाचा फायदा घेतला आणि आपण फक्त लोकांच्या तुम्ही ज्या जीवनामध्ये या समाजाचं जे कार्य करताय लोकांना छाया छत्र उभं करून देताय ना महाराज, याच्यातच तुमची देवाची भक्ती आहे. तुकाराम महाराज सांगतात समाजातला हा भेद तो बाजूला करा. समाज कमी असू द्या पण एका विचाराने ना अजून जवळ जाऊन सांगतो. विश्वकर्मा पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे मला, हे विश्व ज्या दिवशी ज्या भगवान परमात्म्याने उभा केलं तो पवित्र दिवस आहे अमावस्या. म्हणून पांचाळ समाजामध्ये अमावस्या ही कंपल्सरी पाळली पाहिजे. आता किती पाळतात ते तुम्ही ठरवा. मी माझ्या बद्दलच सांगत नाही, विश्वकर्मा पुराणामध्ये असं वर्णन आहे की विश्वकर्म अमावस्याच्या दिवशी पांचाळ समाजातल्या कुठल्याही माणसाला आपल्या हत्याराला धार लावता येत असं स्पष्ट वर्णन आहे. आता कोण काय काय करतो त्याच्याशी मला सांग. हा आपला पुराचार ही भक्ती आहे, आपलं ते दैवत आहे विश्वकर्मा अमुचे पुणेचे देव. नित्य भक्ती भावे चिंतन कसे सांगतो जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा परमार्थ लांब नाही आपल्या जवळ आहे. देव लांब नाही तुझा आहे तुझ्या पाशी परंतु आणि देव जो आहे या जगातल्या कुठल्याही जीवाला तू टाकत नाही. कोणी असू दे, येडा असू दे, शाना असू दे, गरीब असू दे, अडाणी असू दे, काय कुणाला देव कधीही लांब करत नाही. या जगात देवानं तर कुणालाच गरीब ठेवलं नाही आणि श्रीमंताला पण काही जास्त दिलं नाही आणि गरीबाला पण काही कमी दिलं नाही. कुणाला कमी 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 काय दिले मला. श्रीमंताला डोळे किती तुमच्याकडच्या कोणच. श्रीमंताला आणि गरीबाला पाय हात कान नाक एक नाग जास्त चिंतन करायचं. एक लक्षात घ्या, जे ज्या भगवान परमात्म्याने ज्याच्यासाठी दिलेला आहे ना त्याचा विनियोग त्याच कामासाठी. कशासाठी हातपाय दिले महाराज. Yeah.
भगवान परमात्मने हा मानवी देह त्याच्या भजनासाठी दिलेला आहे पण त्याचं भजन काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे विठ्ठला त्या तोंडाने देवाचं नाव घेणं म्हणजे देवाचं भजन नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल याचा अर्थ असा आहे बोलवैसे बोले जेने विठ्ठल चिठ्ठल महाराज जे योग्य आहे त्याच्यामध्ये अर्थ आहे काय आणि जे चांगल्या दुसऱ्याच्या हिताचं आहे तेच बोलावं वाहून घे वाचा चांगलं बोलणं हे सुद्धा देवाचंच नामस्मरण आहे चांगलं दुसऱ्याजवळ चांगलं बोलणं हे सुद्धा देवाचंच नामस्मरण आहे काय चांगलं पाहणं चांगल्या भावनेने पाहणं हे सुद्धा देवाचंच रूप आहे जे जे भेटे भूत मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित श्रेष्ठ आणि कनिष्ठ या जगामध्ये कोण श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहे जवळजवळ सांगतो तुम्हाला महाराज ही देवाची देणगी आहे आपल्याकडे काय कोकिळा माहितीये सगळ्यांना कोकिळा कोकिळा किती आवाज गोड आहे हा कोकिळा पण महाराज देवाची देणगी बघा कंठ कोकिळ्याला दिला कंठ कोकिळ्याला दिला पण रूप काढून घेतलं बरोबर ना कंठ दिला पण रूप काढून घेतलं रूप मोराला दिलं पण इच्छा काढून घेतली बरोबर ना रूप मोर दिसायला किती सुंदर आहे पण त्याच्याकडे इच्छा कंठ कोकिळ्याला दिला पण रूप काढून घेतलं रूप मोराला दिलं पण इच्छा काढून घेतली इच्छा माणसाला दिली पण समाधान काढून घेतलं समाधान संतांना दिलं पण संसार काढून घेतला संसार देवा दिकांना दिला पण मोक्ष काढून घेतला मोक्ष नाही देवाना म्हणून स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ती मृत्यूलोकीवनमुक्त कीर्तनी अनंत का हो देवाकडं मोक्ष नाही देवाकडं देव आहे पण त्याला मोक्ष नाही माणूस आहे पण समाधान नाही बरोबर ना कोकिळा आहे कंठ आहे पण त्याच्याकडे रूप नाही मोर दिसायला चांगला आहे पण त्याच्याकडे इच्छा नाही आपल्याकडे सगळं आहे पण देवाचं नाव घ्यायला जे ज्याच्यासाठी दिले ना जवळ जवळ सगळं या जगात कुठलीही गोष्ट असू द्या प्रत्येक गोष्ट बनवण्याच्या पाठीमागे विशिष्ट अशा प्रकारचं कारण हा रुमाल कशाला बनवला घाम आला तर पुसायला शर्ट कशाला बनवला अंगामध्ये घालायला बरोबर ना जाऊ द्या सगळं हा माईक कशाला विज्ञानाने बनवला इथं बोललेलं 500 फुटावर ऐकलं हा मृदंग कशाला बनवला वीणा कशाला बनवला टाळ कशाला बनवला लावणी मृदंग टाळ घोष शिव ब्रह्मरस हा मृदंग ही वीणा आणि हा टाळ आणि हे नामस्मरण हे एकत्र आलं महाराज की त्याच्यातून एक ब्रह्मरस तयार होतो हे रसायन सगळं एकत्र आलं ना त्याला उकळी येते ही उकळी येते म्हणजे ही गोड नसतात ही उकळी येते म्हणून नसतात आनंद गायनाचे ओढे मनाचे आनंद आवडे ना ही उकळी आहे आनंदाची याला उत्सव म्हणतात उत्सव आता आरक्ष म्हणून सांगतो उत्सव म्हणजे आनंद खुद या पदापासून हा उत्सव हे अक्षर तयार झालं सौ म्हणजे आनंद आणि उत् म्हणजे वर येणं म्हणून आपल्याकडं माता भगिने किंवा आपल्या कोरोना किंवा आणखीन कुणाला म्हणतात काय तुला आज काय लय ऊत आलाय काय भाषा समजली ना माझी म्हणतात का नाही जुन्या बायका नवीन नाही बरोबर ना तुला आज काय ऊत आलाय त्याचे पुढे सांगतो ते तुम्ही दूध तपवलं ना एक लिटर दूध आहे
ते भांड केवढं असतं दोन तीन लिटर दूध राहिलं का एक लिटर दुधाला एक लिटरचं पातेल एक लिटर दूध आहे तापवायचं आहे तीन लिटर दूध राहिलं एवढं पातेल पण ते दूध त्या पातेल्यात टाकल्यानंतर त्याला गॅसवर चुलीवर ठेवलं जातं जरा इकडे तिकडे दुर्लक्ष झालं तर ते दूध काय होतं तोटलं जातं म्हणजे काय होतं वर येतो बाहेर येतो तसा हा आनंद आहे लक्षात उत म्हणजे वर येणे आणि सौ म्हणजे आनंद हा आनंद हा जगाच्या बाजारात पैसे देऊन मिळत नाही ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून आनंद घेण्यासाठी आपण जन्म आनंद हा परमात्मा आहे आनंद हाच आत्मा आहे आणि आनंद हाच परमात्मा आत्माने परमात्मा याच ठिकाणी एका ठिकाणी नामचिंतनाच्या ठिकाणी आपण काय हा मृदंग हा विना ही टाळ जी बनवली ना हे एकत्र आले नामस्मरण एकत्र आलं की ब्रह्मरस घे काढा तेने बिडा भरले ब्रह्मरस तयार होतो आणि हा ब्रह्मरस सगळ्यांनी थोडा घेतला ना आयुष्यातलं दुःख निवारण होतो मला सगळं निघून जात पण जवळजवळ सांगते आता हे टाळ आहेत ना हे टाळ वाजवू वाजवू आपले फुटले फुटले का नाही बाबा किती वर्ष एकशे एक वंद सत्याचं वर्ष आहे शंभर वर्ष होऊन गेले शंभर वर्षात किती टाळ फुटले असते भरपूर म्हणजे जेवढे टाळ फुटले किंवा जेवढे टाळ वाजवले त्या टाळाने त्या टाळ वाजवणाऱ्यांना काय सांगितलं हो काय सांगितलं टाळाने संदेश मला तुम्ही काय टाळ घालीत नाही हा टाळ सांगतो हा टाळ फुकट नाही वाजवायचा फुकट नाही म्हणजे पैसे नाही घ्यायचे हा टाळ जो आहे तो सांगतो या टाळाच्या सहाय्याने हे माणसं तू आपल्या जीवनामध्ये या टाळाच्या सहाय्याने आपला जन्म टाळ आपला मृत्यू टाळ काम टाळ क्रोध टाळ द्वेष टाळ अहंकार टाळ वाईट भावना टाळ मत्सर टाळ टाळ काय टाळ जन्म टाळ मृत्यू टाळ काम टाळ क्रोध टाळ द्वेष टाळ अहंकार टाळ मत्सर टाळ बरोबर ना कुबुद्धी टाळ वाईट भावना टाळ म्हणून हा टाळ आपलं चिंतन येतो की जे ज्याच्यासाठी दिलेलं आहे ना त्याच्यासाठी वापरायचं तसा हा देह भगवंताच्या भजनासाठी दिलेला आहे त्याचा वापर करायचा हस्तो पवित्र दान पुण्य पादो पवित्र या हाताने दान धर्म करायचा मला काय हे हात दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे करायचे पुण्य त्याच्यात आहे देवाचं भजन त्याच्यात आहे काय हे पाय नेहमी चांगल्या मार्गाकडे वळवायचे चांगल्या कामाकडे वळवायचे त्याची तीर्थयात्रा इथं आहे नुसत्या पंढरपूरच्या वाऱ्या केल्या म्हणजे तीर्थयात्रा नाही जाऊ नये अशातला भाग नाही जाण्याचा हेतू फार मोठा वेगळा आहे म्हणून तू गरम मरत म्हणले ना आईच वैसू नाही करा बडी आनंद कंठो पवित्र नाम गोशो अरे या कंठाचं पवित्र्य पण भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये म्हणजे दुसऱ्याजवळ चांगलं बोलण्यामध्ये हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा हृदयाचं पवित्र्यपण दुसऱ्याबद्दल आदर करणं प्रेम करणं मरा चांगले विचार इतर रुजवणं हे तर पवित्र आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात जाणे भक्तीचा जीवा Oh,
जाणे भक्तीचा जुहाळा तोची देवाचा पुतळा. अरे या भक्तीचं रहस्य काय? भक्तीतलं प्रेम जुहाळा करुणा ज्याने जाणली त्याच्यासारखा भाग्यवंत या जगात, त्याच्यासारखा भाग्यवंत या जगात नाही. देव लांब नाही आपल्याला, एकदम जवळ, एकदम जवळ. कुठेही थांबून तुम्ही हाक मारा, घरात न मारा, रानात न मारा, शेतात न मारा, बाजारात न मारा, कुठेही मारा, मागे पुढे उभा नाही. एक व्यवहारातलं उदाहरण सांगू तुम्हाला. 2 महिन्याच्या लहान मुलाची आई असते आई, 2 महिन्याच्या लहान मुलाची आई असते. सकाळी ती आपल्या बाळाला दूध पाजते, पाळण्यात झोपवते आणि 2 तासासाठी शेतात कामाला जाते. कामाला आई निघून गेल्यानंतर घरामध्ये झोपवलेलं जे बाळ आहे ते आई गेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने उठत. रड उठल्यानंतर ते बाळ जे ते रडून अकांत पडत, जोर जोराने रडायला लागतं. घरातली सगळी माणसं घेतात पण कुणाच्या हातावर राहत नाही. इतकं मारा ते जोरात जोर जोरात रडायला लागतं की ते कल्पनेच्या बाहेर. पण ते बाळ जे आहे, ते मूल जे आहे, ते जोर जोरामध्ये ज्यावेळा घरामध्ये रडायला लागत ते शेतामध्ये गेलेल्या आईला कळत. कळत का नाही? शब्दार मारा कळत का नाही? तुम्ही कसं काय सांगता? कळत नाही आपल्याला? काय त्याच्यातलं एक्सपिरियन्स आहे? मी चिंतन का सांगतो? विनोदाचा भाग सोडव. मुलाने घरामध्ये रडावं आणि शेतात रानात गेलेल्या आईला त्याच स्मरण व्हावं. अरे माझं बाळ बोलते घरात उठले रडलं रडत असे, हातातलं काम हातात टाकते आणि घराच्या दिशेने धावत येते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मुलाच्या रडण्यामध्ये आणि आईच्या कळण्यामध्ये जी आर्तता आहे, जे कनेक्शन आहे, जी करुणा आहे, जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे, ते देवामध्ये आणि भक्त्याच्या मध्ये असण्याची गरज आहे. झाला प्रेम देवामध्ये आणि भक्तामध्ये असण्याची गरज आहे. असं प्रेम जर आपल्या देवावर असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची गरज नाही, ठाईच बैसली. आणि हेच खरं भक्तीचं रहस्य आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, तो भाग्यवंत आहे. महाराज म्हणले दुसऱ्या चरणात, शानपण नको, पांडित्यगिरी नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती, भक्त तू देव ऐसे पांडित्यगिरी नको, शानपण नको, मोठेपणा नको, काय नको, काय नको, काय नको, मी भक्त आणि तू देव एवढंच नातं आपल्यामध्ये. कारण भगवान परमात्म्याचे आपल्यावर अनंत उपकार, आपल्याला त्याने काही कधी दिलेलं नाही. त्या देवाचं नामस्मरण करायला आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, जास्त देव धुवीत राहायचं नाही आणि आणि जास्त उपवास करून करून पण मरायचं नाही. शास्त्र सांगतो मी तुम्हाला, शरीराला त्रास देऊन कष्ट देऊन केलेला उपवास हा कधी यशस्वी होत नाही. शरीराला कष्ट देऊन ज्या उपवासाने शरीराला कष्ट होतात त्याचं चित्त कधी प्रसन्न राहत, बरोबर ना? आता एकादशी आज आहे, धरणाराने समजून जा काय काय खाल्लं असेल आज. आणि ज्यानं सकाळपासून अजिबात तोंडाला पाणी लावलं नाही त्याचं आता काय होत असेल ते बघ. मी चिंतन कसं म्हणून सगळ्या मातामावल्यांना हात जोडून विनंती करतो,
जीवनामध्ये तुमचा पती हाच परमेश्वर आहे. सेवा त्याची करा, दुसऱ्या देवाची भक्ती करायची गरज. आला विषय म्हणून सांगतो तुम्हाला, तुमच्या एकेकीच्या अंगावर 10-10 तोळे सोन आहे. कल्पना करा किती तोळे आहेत, 10 तोळे सोन. तुमच्या एकेकीच्या कपाटामध्ये 5-5 हजाराच्या 30 साडे. कल्पना करा. हे तर म्हणजे हा बुवा कधी आला होता आमची कपाटावर बघायला. एकी एकीच्या अंगावर 10-10 तोळे सोनं आहे आणि प्रत्येकीच्या कपाटामध्ये 5-5 हजार रुपये किमतीच्या 30-30 साडे आहेत. पण अंगावर असणाऱ्या 10 तोळे सोन्याला आणि 5 हजार कपाटामध्ये असणाऱ्या 1.5-2 लाखांच्या तुमच्या साड्यांना 2 रुपयाच्या कुंकवामुळे किंमत आहे, हे लक्षात ठेवा. अरे डाळ्या तरी बाजू किती रुपयाचं कुंकू आहे बरोबर ना? कुणी लावले कुंकू दाखवा जरा. कुंकू कस आहे ना, तिकडे बघायला लागतो. मी ते सांगत नाही मला, म्हणून मी आला विनो सांगतो. मला अजून 20-25 मिनिटं अवघड आहे. या जगामध्ये आपल्या समाजामध्ये आता दिवस चांगले आहेत का पहिले चांगले होते बाबा? लोकांना आता दिवस चांगले. मग पूर्वीचे लोक बाबा पूर्वी दिवस कसे होते? याच्यापेक्षा पण तुम्ही माझ्यापेक्षा पण कमी वया नाही. कठीण होते, रस्ते नव्हते, लोकांना पोटभर खायला. आता दिवस कसे चांगले बरोबर ना? पण बरोबर कपड्याचा रुमाल होता. त्यांची वाडी एका बैठकीवर बसवत होती, भाऊकी एका विचाराने चालत होती आणि घरातली 50 माणसं एका चुलीवर चालणं खात. आज जगामध्ये श्रीमंत कोण आहे महाराज? दोन भावांचा आणि दोन जावांचा खळखळून हसण्याचा आवाज ज्या घरातून येतो त्या घरासारखं श्रीमंत घरानं आज म्हटलं नाही. दोन भावांचा आणि दोन जावांचा हसण्याचा आवाज आज ज्या घरातनं बाहेर येतो त्या घरासारखं श्रीमंत घरानं आज दुसरं कुठलंच नाही. पण हे दुर्मिळ आहे. दोन जावा आणि एकत्र येऊन हसतील. जाऊ द्या मला काय सांगायचंय. आपण कुठं होतो चिंतन लक्षात घ्या. आपण काय चिंतन ज्या दिवशी रुमालवाल्यांचा गाव एका बैठकीवर बसला. आज जगात मग रुमालवाले संपले, बॅगी बॅरेला बॉक्सर जीन्स आले, बरमोडे आले. एका बरमोड्याला अशा क्लिपा लावलेल्या 50-100 चिंदे अशा लोकांना दिसत पट्ट्या. मी बरमोडा नाही सांगित तुम्हाला, पण जेवढ्या चिंद्या जेवढ्या पट्ट्या ज्या बरमोड्याला लागल्या तेवढ्या चिंद्या आपल्या गावाच्या भावकीच्या समाजाच्या झाल्या. विठाला एवढ्या चिंद्या आपल्या समाजाच्या झाल्या, गावाच्या झाल्या, भावकीच्या झाल्या, घराघराच्या चिंद्या झाल्या. याला कारण आहे बरमोडा. बरमोडा म्हणजे आधुनिक काळातलं जीवन बरोबर ना? विज्ञान पुरेची लोक आता आलो. मी जुन्या जात्यावर म्हणून सांगतो तुम्हाला. पूर्वीची लोक जर सुशिक्षित आणि अशिक्षित मधला फरक सांगतो. पूर्वीच्या लोकांना जर आपली सर्दी झाली तर आपल्या खिशातला रुमाल होते काय? नाही. घरातला माणूस
سردي جل زالي ناكلا هات لا وايتا أسا إيك زوران زدكا مارا دا مارا جرا كوني تري زوران زدكا مارا إيتا مارا زدكا نيكا زدكا خالي تي مطرل غير وڑا إيتا أنا هات بنتي لا بوسايتا لكن ما نوا جميدي لا بوسايتا آز مانسا سوشيكشيتا आज प्रत्येकाच्या खिशात रुमाल आहे सर्दी जर झाली तर खिशातला रुमाल काढला जातो नाकाला लावला जातो नाकातले सगळे घाण रुमालात घेतली जाते साठवली जाते आणि ती घाण संध्याकाळपर्यंत खिशात झोपली जाते सुशिक्षित कोणी टाकणारे का खिशात सामान سيدي 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 هاك نوريانا مالتاك شني تينا او دينا تو ونواسا تا سودية او كتير دوكا سودية تو سورغات ہے پن شمبر هاك مارون سودا جيني آواد دلا نينا تو بنگلیا تا سودية پن دلا مصنع اوٹا تا سودية ویتالا ویتالا شمبر هاك مارون جيئت نائے هاك دیت نائنا अरे जगाच्या पाठीवरचे देवाधिकारी मिळाला नाही की शरीर आपल्याला मिळालं चांगली इंद्रिय मिळाली चांगली शक्ती मिळाली चांगली बुद्धी मिळाली चांगले ज्ञान मिळालं त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या ज्ञानाच्या सहाय्याने इंद्रियांच्या सहाय्याने जर आपल्याला आपल्या जीवनाचा विकास करता येत नाही तर त्याच्यासारखा दरिद्र या जगात कोण नाही विडाला आमच्या सोवेली गाव हे खूप चांगले आहे बाबा तुम्ही मला सांगा चुकदार आपल्या सोवेली गावात कोण गरीब आहे का नाही ना विनेगिरी बाबा कोण गरीब आहे आपल्या सुवेली गावात सुतारवाडीत तरी कोण गरीब आहे आजी तुम्ही सांगा नाही ना आनंद वाटला सुतारवाडीत कोण गरीब नाही दारिद्र्य सगळे कोण आहे दारिद्र्य सगळे पण कोण नाही पिवळे कार्ड गरीब गरीब कोण नाही दारिद्र्य सगळे 80% म्हणतात आपण श्रीमंत आहे ते मला आले आले समजले विठाला विठाला तुमची श्रीमंती मी मंदिरात पाऊल टाकल्या टाकल्या कळाली हा महाराज ते देवाचं भजन करत होते आहे का नाही श्रीमंत आहेत ते मी आलो तेव्हा त्यांचे गळ्यात टाळाने तोंडाने नामस्मरण चालू होतं देवाचं म्हणणं ह्याच्यासारखा श्रीमंत आमच्या सोयलीत कोण नाही विनोदाचा भाग सांगितलं देव कधी कमी पडत नाही माझ्या जीवनातला अनुभव सांगतो 2021 ला ना आमच्या चिपळूणला 2021 ला पाणी पूर भरला होता किती पूर भरला होता माहित आहे का आमच्या गावामध्ये 80% लोकांच्या घरात काय राहिलं नाही कुणाचं भांड राहिलं नाही कुणाचा हंडा राहिला नाही कुणाची अंतुर्ण राहिली नाही घरात एक तांदळाचा दाणा राहिला नाही बऱ्याच जणांची घरं बसली काय दुसऱ्या मजल्यावर पाणी गेलं एवढं पूर आलं 31 तासानंतर पाणी ओसरलं लाईट गेला होता नळाचं पाणी येत होतं वढ्याचं पर्याचं पाणी आणून आम्ही प्यायचो अंधार होता
काही दिसत नव्हते. घरात तांदळाची पिंप सगळी भिजून तांदूळ कुसून गेले होते. मला बाजारात पाणी भरल्यामुळे बाजारात काही मिळत नव्हतं, घरात काय मिळत होतं काय काय. दोन दोन दिवस उपाशी राहण्याची वेळ आली आमच्याकडे. तो यांच्या घरात 8 फूट पाणी होतं हे महाराज काय करावं. पण देव आहे. दापोली असेल, खेड असेल, मानगाव असेल, भोर असेल, आजूबाजूच्या तालुक्यातून दररोज आम्हाला असा खिचडी भात यायचा. खिचडी भात भिकाऱ्यासारखी लाईन लावायची, हातात पत्रावळे घेऊन एक एक फळी आमच्या हातावर तो खिचडी भात द्यायचा खायचो. घास साफसफाई करायला 15 दिवस गेले. त्या देवानं कुणाच्या डोक्यात चक्र फिरवलं आम्हाला माहिती नाही. पण नांदेड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, मुंबई असेल, गुजरात असेल, सगळ्या महाराष्ट्रातून मदतीच्या गाड्या आल्या. धान्य म्हणू नका, तांदूळ म्हणू नका, साखर म्हणू नका, चहा पावडर म्हणू नका, तेलाची पिशवी म्हणू नका, जे जे कोलगेट म्हणू नका, चप्पल म्हणू नका, कपडे सगळे सगळ्या प्रकारचे कपडे अंतुरण पांघरून हो. इतकी मदत मिळाली महाराज, इतकी 1 महिना आमची मदत घेण्यामध्ये गेला दादा. 1 महिना हा एकेका कुटुंबाला 150-200 रुपये तेलाच्या पिशव्या मिळाल्या. 100-100 किलो साखर मिळाली. काय 2-2 गोणी तांदूळ मिळाले. 5-5 किलो चहा पावडर साठली. 5-5 किलो तिखट झाली. डाळी तर 100-150 किलोच्या घरात आम्हाला डाळी मिळाल्या. काय आणि आता पण आम्ही वाट बघतो देवाला प्रार्थना वर्षात ना असा एकदा तरी पूर येऊ. पण 22 ला पण आला नाही नि 23 ला. त्याच दिवशी आमच्याकडे झालं तुम्हाला लक्षात. अरे सगळी मुलं लहान 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 आणण्यापासून मरायला लागली. पण त्या देवाला पाजर कुठून मदत पाठवली माहिती नाही. म्हणून सकळ जीवांचा करीतो त्याला कधी विसरायचं नाही. जगाच्या पाठीवर हे जग सुंदर आहे, सगळी माणसं चांगली आहेत. श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग सोडा. काय स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, म्हातारा आहे, म्हातारी आहे, तरुण आहे, तरुणी नाही, सगळी एकाच मापाचे आहेत. जे आहेत ते सगळे भगवंताने घडवलेली आहेत लक्षात ठेवा. सर्वांगती राम देहा देई सूर्यप्रकाश कसं असे. म्हणून महाराज म्हणले देवा अनेक नाही माझे दुसरं काही नको. या सगळ्यांच्याकडे चांगली भावने पाहण्याची दृष्टी दे. नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी. गोड असणार भगवंताच नाम ज्याच्या मुखात आहे त्याच्या चरणाची तुका म्हणे म्हणजे भरव त्यांची माझ्या. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम स्मरण आहे ना देवाच्या चरणाचा मला दास होईल. कारण नामामध्ये किती मधुरता आहे, किती गोडवा आहे हे नाम घेणाऱ्याला बरोबर ना. माळ घालणाऱ्याला कळतं माळेमध्ये किती ताकद आहे. बरोबर का नाही. माळेची ताकद साधी नाही महाराज. माळ घातल्यानंतर कळतं माळेची ताकद काय आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर कळतं वारीचं महत्व काय आहे. आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर कळतं आई वडील म्हणजे. देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर जसं वर्णन आहे मूळ इथं मग असे होतं ना कुठं मला मी कधी कीर्तनात गुळ खात नाही तुम्हाला पहिला खायचं. मग गुळ हा गोड आहे का कसा आहे. तुम्ही खाल्ला काय कसा आहे. गोड आहे बरोबर ना. मग गुळ गोड आहे का कडू आहे हा कुणाला कळतो. खाणार आला बरोबर ना. मग देवाचं नाव गोड आहे का आंबट आहे हे कुणाला कळत. घेणार आला न घेणार आला तर म्हणजे काय सत्तानी कसलं कीर्तन. चिंतन कसं गुळ गोड आहे. पण गोड असला तरी मी कीर्तनात गुळ खात नाही. गुळ खातो पण कीर्तन खात नाही. काय सांगतो तुम्हाला. गेल्या वर्षी माझं तिकडं पुणे जिल्ह्यात कीर्तन होतं आणि तिकडं अशी माणसं कीर्तन करायची अशा पायाजवळ न बसतात. आणि तिकडे एक पद्धत आहे गुळाची डिश भरायची कीर्तन करायच्या पोऱ्या ठेवायची आणि एक म्हातारा माणूस राहायचा एवढं पोरगा असं त्या महाराजाला गुळ 5-5 मिनिटाने एक एक खडा द्यायचा. तसं ते काम चालू होतं महाराज. काम चालू असल्याच्या नंतर तो मुलगा मला गुळ द्यायचा मी तोंडात टाकायचा. पण गुळ काय मला गोड लागत नव्हतं तो निराळाच चव लागायचा. मला गुळ असा काय लागतो. पहिल्यांदा लागला मी म्हटलं तर इकडचा गुळ बरोबर नसेल. दुसऱ्यांदा लागला म्हणून तोंडालाच चव नसेल.
दोन चार खडे तोंडात टाकले गुळ काय गोळ लागायला तयार नाही आणि एकदा ते पूर्णजी होताना मला ते गुळ हातात देताना माझ्याकडे त्याच्याकडे लक्ष गेलं ते कार्ट काय पडलं बसल्या बसल्या ना मला मूळ देऊन झाला की ते हाताचं बोट आहे ते असं नाका असं नाका घालायचं आणि नाकातला ते बोट फिरवून फिरवून झाल्यानंतर आठवण झाली की गुळ उचला मला सांगा ते एवढं मोठं ते कुणाला विनोदाचे मागे गुळ गोड आहे पण तो खाणारा देवाचं नाम कसं आहे नाम रूपी नामस्मरण विनाकारण आणि असं नामस्मरण ज्याच्या मुखामध्ये आहे ना महाराज म्हणजे नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित देवा याच्या पलीकडे काय नको अनेक नाही माझे मना हो का पंडित जाणे बघ
सृष्टीचा जिव्हाळा तुझे देवाचा पुतळा अनेकने माझे मना भूका पंडित शहाणा धामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित शेवटच्या जगात मला सांगतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध नऊ प्रकारची भक्ती मला श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नऊ प्रकारची भक्ती पण नऊ प्रकारची जरी भक्ती असते तरी माऊली म्हणतात मंथुनी नवनीता माया व्यर्थ कथा नऊ प्रकारची जरी भक्ती असली तरी प्रपंच करून परमार्थ करा असोनी संसारी जिहे वेगुकरी वेद शास्त्र उभारी चांगला प्रपंच करा आणि प्रपंचात राहून भगवंताचं चिंतन करा राईट दीन दुबळ्यांची सेवा करा जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपले तोची साधू देव देतेची आई वडिलांची सेवा करा सासू सासऱ्यांची सेवा करा काय सगळ्या आई तुम्हाला पण सांगतो रात्री जेवल्यानंतर तुमच्या यजमानांना सुनेच्या समोर विचारायचं तुम्ही मला बिस्किटचा पुडा फोडू का झोपताना विचारायचं चा करून देऊ का ते येणार नाही पण विचारायचं पण कुणाच्या समोर सगळ्या सासवांना सांगून ठेवतो सुनेच्या समोर नवऱ्याला कधी उलट बोलायचं नाही आणि सगळ्या नवऱ्यांना सांगून ठेवतो सासू सासऱ्यांच्या समोर आपल्या नवऱ्यावर कधी ओरडायचं नाही त्याची किंमत काय तिकडे त्याला दांडकायचं आहे तू तिकडे रूम बेडरूम मध्ये काय ही मर्यादा आहे लक्षात ठेवा पूर्वीच्या पतिव्रता स्त्रियताजीने सूर्याला थांबवलं का नाही सत्यवानाचे प्राण आणून दिले ते काय साध्या होते का मंदोदरीने डोळ्याला पट्टी बांधली पण अख्ख्या दुर्योधनाला वज्राचं केलं होतं आता मी तर दृष्टांत सांगत नाही काय आईच्या डोळ्यात ताकद होती महाराज आईच्या डोळ्यात ताकद होती संपूर्ण शरीर वज्राचं झालं पण त्याचं नशीब एवढं आडवं आलं नेमका कौपीन लावून गेला तिथं मंदोदरीची नजर पडली नाही गांधारीची नजर पडली नाही आणि तेवढी जागा मोकळी राहिले भीमानं तोच डाव साधला आणि इकडे मांडीवर गद्दा प्रहार केला आईची नजर पडली नाही ना महाराज एवढी आईच्या डोळ्यात ताकद आहे काश्मीर बघा ना काश्मीर पिलांना दूध देत नाही लेकराची मी काश्मीरची नुसती नजरानजर झाली ना भूक मागते तसे देव आहे ना देवाची मी आपली फक्त नजरानजर हो द्या बस काही नाही परमार्थ वेगळा परमार्थ नाही तुम्हाला काय योजना काय ही कथा श्लोकी पाठ करणं मोठे मोठ्या पुराण रात्रभर अभ्यास करून 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 या डोक्याचं खोखं करणं हे काय आहे हा परमार्थ नाही ही पोट भरायची साधन आहे ही पोट भरायची साधन आहे लक्षात मी तर नेहमी कौतुकानं बोलतो हे तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज जर जन्माला आले नसते ना आमच्या सगळ्या बारा लोकांची भीक मागायची पाळी काय आज तुकाराम महाराजांच्यानी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर गाथ्यावर आणि ज्ञानेश्वरीवर महाराष्ट्रातले लाखो महाराज कोण भरतात का नाही महाराज हे भांडवल कोणाचं आहे त्या संतांच आहे ना पण परमार्थ तुमचा वेगळा आहे ठाईच बैसून करा एक चित्त पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी आई वडिलांची सेवा करा पतीची सेवा करा लोकांचा आदर करा काय भगवंताचं नामस्मरण करा चांगले बाकी का म्हणे भक्ती जाणे तोच शुद्ध आणि माझे मला भूका पंडित शहाणा ज्ञानेश्वर तुका म्हणे
يا بغداد 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 يا بغداد
कार्याचं कीर्तन होतं कुणाकडे तुम्हाला आठवत नाही तुम्हाला पहिलं कीर्तन मी तर कार्याचं केलं आता 20 वर्ष होऊन गेली त्याला काय त्याच्यानंतर मला आठवणला गेलो मग कोण मालुसऱ्याला गेलो मग तिकडे सड्यावर गेलो इकडे धागाव गेलो कुंभ्या बिंभ्या त्याच्यानंतर घराडी बिराडी पण तो नंतर पहिला इथं सोडली त्याला आता परवा पण आलो तुम्ही तू बाबन दादा होते आमचे आणि प्रसन्न वाटलं वातावरण मला महाराज आपल्याला काय पुढचा अभ्यास येत नाही अशातला भाग नाही पण लक्षात ठेवा आपल्या लोकांना आपल्या समाजाला आपल्या लोकांना समजेल त्या भाषेत सांगण्याची गरज आता मी जर तुम्हाला सांगू राहिलो सर्वस्य चाहम हृदय संनिविष्टो मतः सुतिर ज्ञानम पूर्ण काय करा तरी काय नाही मी काय सांगेन जे मगाशी सांगितलं तेच सांगितलं प्रत्येकाच्या हृदयात असणारा आत्मा हा परमात्मा आहे सर्वांगती राम देहादेही पण ह्या भाषेत सांगणं गरजेचं आहे मग प्रापंचिक माणसाला प्रापंचिक भाषेमध्ये त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये कीर्तन सांगण्याची गरज आहे म्हणून इथं पांचाळ समाज जास्त होता म्हणून थोडस जरा पांचाळ समाजाला असा स्पर्श करून गेला राग नसावा नाही तर तुम्ही म्हणाल आमच्याच गावात आले आणि आमचीच काढली पण तसं नाही आपल्या लोकांना सांगण्याची गरज आहे मला आपला पांचाळ समाज हा किती उच्च वर्णीय याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे आणि मला टाळकऱ्यांच्या समान्य कारण पांचाळ समाजामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं वाजवणाराची आणि गाणाराची कमी राहत नाही आणि इथलं तुम्हाला मला पण माहिती आहे इथल्या या सोवेलीतल्या सुतारवाडीतल्या महिला मंडळाचं भजनाचा आवाज फार आमच्या चिपून भरून गेलाय गेलाय का नाही डबल बारीचं भजन आहे या वाडीतल्या लोकांचं महिला मंडळांचं चिपळूण मला वाटतं सावर्डेला पण एकदा या महिला मंडळाचं भजन होतं सावर्डे का आठवत आहे का तुम्हाला गेलेले बबन दादा होते वाजवायला तुम्ही पण सुंदर भजन आहे अशी संघटना पाहिजे सगळ्यांनी एकी एकी ठिकाणी या एकत्र राहा एका विचाराने राहा काय आपल्याकडे बघितल्याच्या नंतर इतरांना आपला आदर्श घेण्या घ्यावा असं वाटलं पाहिजे बाकीच्या गावातल्या महिलांना वाटलं पाहिजे अरे वा सोयीच्या सुतरवडीतल्या महिलांचं काय भजन आहे आपलं पण भजन त्यांच्यासारखं असलं पाहिजे असं दुसऱ्या वाडीतल्या बायकांना म्हणून हे चांगलं कार्य आहे हे परमार्थाचं कार्य आहे भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव उदंड सौभाग्य देव या विश्वकर्माची चरणी प्रार्थना करायची झालेली वेडीवाकडी सेवा आपल्या गुरुतुल्य असणाऱ्या तुमच्यासारख्या सर्व माता मौल्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि चिंतनाला याच ठिकाणी पूर्णपर्यंत देतो महाराजांनी मला सांगितलं होतं बरोबर 12 कीर्तन आठवायचं आता 12 वाजून बरोबर 5 मिनिटं झाली आहे जय विठ्ठल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन ही दाबा.